नमस्कार, मी शरद। तुमचं शरपाटी रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप भरपूर स्वागत करीत आहोत। आज आपण मित्र रक्षाबंधन स्पेशल, कोट कपुरा हरियाणा स्पेशल, हलवाई स्टाईल धोडा बर्फीची रेसिपी पाळणार आहोत। ट्रस्ट मी गाइज, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी हलवायची ओरिजिनल रेसिपी शेअर केलेली आहे। अगदी आपण मार्केटामधून जशी धोडा बर्फी आणतो, ॲक्युरेट सेम टेस्टची आपली धोडा बर्फी अगदी घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये तयार करता येते। बर्फी दिसायला जितकी सुंदर दिसते, खाण्याला तितकीच ही धोडा बर्फी खूपच अफलातून झालेली आहे। तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्याला धोडा बर्फीचं मिश्रण पाहू शकता, अतिशय ट्रसिल आणि दाणेदार तयार झालेलं आहे। हे बघा, एकदम परफेक्ट मार्केटचा हलवायासारखीच आपली बर्फी तयार होते आणि चवीला देखील तितकीच भन्नाट। नक्की तुम्ही ही बर्फी तुमच्या घरी ट्राय करा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खुश करून टाका। चला तर मग जास्त विलंब न करता पंजाब स्पेशल हलवाई स्टाईल धोडा बर्फी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, ओरिजिनल हलव्यासारखी धोडा बर्फी बनवण्याकरिता आपल्याला हाय फ्लेमवरती एक पॅनला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। पॅनमध्ये आपल्याला 1/4 कप इतकं साजूक तूप ॲड करून द्यायचं आहे। तुम्ही मित्रांनो इथे डालड्याचा वापर केला तरी पण चालेल, बट साजूक तूप घेतल्याने आपल्या बर्फीची टेस्ट आणखीनच चविष्ट लागेल। तसंच आपल्याला ऍड करायचं आहे 1 लिटर इतकं म्हशीचं दूध। आपल्याला इथे फुल फॅट क्रीम दूध किंवा म्हशीचं दूध घ्यायचं आहे, गाईचं दूध घेऊ नका, नाहीतर आपल्या बर्फीची क्वांटिटीही कमी तयार होईल। मित्रांनो, आपल्याला 1 लिटर दुधामधून फक्त 1/4 कप इतकं दूध साईडला ठेवायचं आहे। या दुधाचा प्रयोग आपण व्हिडिओमध्ये पुढे करणार आहोत। आता दूध छानपैकी आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने स्टर करत छानपैकी आपल्या दुधाची आपल्याला पहिली उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, साधारणतः तुम्ही 3 मिनिटानंतर पाहू शकता दूध छानपैकी हाय फ्लेमवरती मी परतवत उकळून घेतलेलं आहे। आता आपल्याला आपल्या दुधामध्ये ॲड करायचं आहे 1/2 कप इतकी साखर। आपण इथे चवीनुसार साखर वापरू शकता। तसं मित्रांनो, तुम्ही इथे साखरेऐवजी कंडेन्स्ड मिल्कचा वापर केला तरी पण चालेल। आता साखर आणि दूध आपल्याला छानपैकी हाय फ्लेमवरती कंटिन्युअसली चालवत पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। मित्रांनो, या पद्धतीने धोडा बर्फी करायला थोडासा वेळ लागतो, पण मी तुमच्याबरोबर आज ही ओरिजिनल धोडा बर्फीची रेसिपी शेअर केलेली आहे। जर मित्रांनो तुम्ही या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो करून धोडा बर्फी बनवली, तर तुमची बर्फी नक्कीच हलवायापेक्षाही उत्तम तयार होईल। तसं मित्रांनो, मी प्रथमच यूट्यूबवरती मराठी भाषेतून या धोडा बर्फीची रेसिपी यूट्यूबवरती अपलोड करत आहे, त्याकरिता व्हिडिओ शेअरपर्यंत बघायला विसरू नका। तसेच खूप जणांना धोडा बर्फी काय असते माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी ही खूपच महत्वपूर्ण अशी व्हिडिओ होणार आहे। अतिशय चवीला अफलातून ही बर्फी लागते। तसे मित्रांनो, आमच्या मुंबईमध्ये सगळ्या स्वीटच्या दुकानामध्ये ही बर्फी इझिली अवेलेबल होते। धोडा बर्फी अगदी दिसायला मिल्केक सारखी असते, पण तिची टेस्ट थोडी मिल्केक पेक्षा डिफरंट असते। आता हे धोडा बर्फीचं मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली हाय फ्लेमवरती चला आटवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, साधारणतः 30 मिनिटाकरिता छानपैकी मी दूध इथे परतवत 1/2 कमी करून घेतलेलं आहे। हे बघा, दुधाची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम थिक व्हायला लागलेली आहे। तसे हे बघा, दुधामध्ये किती छान असे क्रम्बल्स आपल्या तयार झालेले आहेत। हे बघा, दूध आपलं किती दाणेदार तयार झालेलं आहे। दूध दाणेदार होण्यासाठी दुधाची साय पॅनच्या साईडला लागते, याप्रमाणे काढून ती दुधामध्ये टाकायची आहे, म्हणजे दूध आपलं छानपैकी दाणेदार बनतं। आता मी आपल्या बर्फीच्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहे 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमच इतके बारीक कापलेले बदाम, 1 टेबलस्पून इतके बारीक कापलेले काजू। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता। आता हे दोन्ही ड्रायफ्रुट्स आपल्याला छानपैकी आपल्या बर्फीच्या मिश्रणामध्ये याप्रमाणे मिक्सआउट करून घ्यायचे आहेत। मित्रांनो, आपण हलवाई स्टाईल बर्फी बनवत आहोत, त्याकरिता आपण धोडा बर्फीच्या मिश्रणामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहेत। तुम्ही कधीही धोडा बर्फी ही मिठाईच्या दुकानामधून खरेदी करा, नक्कीच धोडा बर्फीच्या मिश्रणामध्ये ड्रायफ्रुट्स तुम्हाला मिळतील। ड्रायफ्रुट्स मी मिक्सआउट करून घेतलेले आहेत। आता आपल्या धोडा बर्फीच्या मिश्रामध्ये खूपच महत्त्वपूर्ण इन्ग्रेडियंट ॲड करायचा आहे, 1 चमच इतकं लिंबाचा रस। मित्रांनो, इथे लिंबाचा रस घालणं खूपच इम्पॉर्टंट आहे। लिंबाच्या रसामुळे आपल्या बर्फीच्या मिश्रामध्ये छानपैकी दाणे तयार होतील आणि आपली धोडा बर्फी अगदी हलवायासारखी दाणेदार तयार होईल। मित्रांनो, आता हे लिंबाचा रस आपल्याला छानपैकी आपल्या धोडा बर्फीच्या मिश्रामध्ये मिक्सआउट करून द्यायचा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही इथे लिंबाच्या रसाऐवजी 1 चमच इतके आलम म्हणजे तुटीची पावडर केली तरी पण चालेल, त्याने देखील तुम्हाला सेमच रिझल्ट भेटणार आहे। आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी कंटिन्युअसली हाय फ्लेमवरती चालवत पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। आपण मित्रांनो इथे नोटीस करू शकता लिंबाचा रस ॲड केल्याने आपल्या मिश्रणामध्ये हे बघा दाणे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। जर मित्रांनो आपण माझे व्हिडिओ इतपत पाहत असाल तर प्लीज प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका।
साधारणतः आणखीन मी इथे 15 मिनिटांकरिता म्हणजे स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत आपण 45 मिनिटांकरिता थोडा बर्फीचं मिश्रण छानपैकी हाय फ्लेमवरती परतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता अगदी आपल्याला हवी आहे तशी थोडा बर्फीची कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे. हे बघा थोडा बर्फीचा तुम्ही दाणेदारपणा पाहू शकता. अगदी दाणेदार आपली थोडा बर्फीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. हे बघा अगदी एक एक दाणा आपला थोडा बर्फीचा दिसत आहे. मित्रांनो तुमच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी सांगून देत आहे, मित्रांनो तुम्ही या मिश्रणाचा उपयोग करून इथे मिल्क केक सेट करू शकता. बट मित्रांनो मी तुम्हाला इथे मिल्क केक न दाखवत थोडा बर्फी दाखवत आहे, त्यासाठी मी मिश्रणामध्ये ॲड करत आहे 1 टेबलस्पून इतकी कोकोआ पावडर. हलवाई लोक मित्रांनो थोडा बर्फी बनवण्याकरता इथे कोको पावडरचा उपयोग करतात. जर तुम्हाला कोको पावडर वापरायची नसेल तेव्हा तुम्ही इथे चॉकलेट सिरप वापरला तरी पण चालेल, अदरवाईज तुम्ही इथे मेल्टेड केलेली कॅडबरी ॲड केली तरी पण चालेल. तसं आपल्याला लगेच ॲड करायचं आहे 1/4 कप इतकं दूध, जे की आपण आधीच साईडला करून ठेवलेलं होतं. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला छानपैकी थोडा बर्फीच्या मिश्रणामध्ये एकजीव करत एकदम बाइंडिंग कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो थोडा बर्फी तयार होण्यासाठी अगदी आपल्याला 7 ते 10 मिनिटंच लागणार आहेत. अगदी थोड्या वेळेचीच आता ही प्रोसिजर राहिलेली आहे. कंटिन्युअसली आपल्याला हे मिश्रण आता हाय फ्लेमवरती परतवत राहायचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला एक लाईक करा. आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहता व्हिडिओला एक लाईक करायला विसरून जातं, तर लगेच मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करायचं आहे. हे बघा मित्रांनो साधारणतः तुम्ही 7 मिनिटानंतर पाहू शकता आपलं थोडा बर्फीचं मिश्रण ॲक्युरेट इथं बाइंडिंग स्वरूपात आलेलं आहे. हे बघा आपलं मिश्रण संपूर्ण तूप इथं सोडायला सुरुवात केलेली आहे. एकदम परफेक्ट असं बाइंडिंग कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण आता रेडी झालेलं आहे. आता मी आपल्या गॅस फ्लेम बंद करून देत आहे. आता मी थोडा बर्फी सेट करण्यासाठी इथे चौकणी आकाराच्या टीनचा वापर करणार आहे. तुम्ही इथे कोणत्याही प्लास्टिकचा डब्बा घेतला तरी पण चालेल. या टीनला आपल्याला सर्वप्रथम साजूक तुपाने याप्रमाणे ग्रीस आउट करून घ्यायचा आहे. आता या ग्रीस केलेल्या टीनमध्ये आपलं तयार थोडा बर्फीचं मिश्रण आपल्याला याप्रमाणे ट्रान्सफर करून द्यायचं आहे. आता हे ट्रान्सफर केलेलं थोडा बर्फीचं मिश्रण आपल्याला छानपैकी स्पॅचुलाच्या मदतीने एक लेवलला स्प्रेड करून घ्यायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थितपणे थोडा बर्फीचं मिश्रण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता थोडा बर्फीचे गार्निशिंग करण्यासाठी मी इथे स्लाइस केलेले बदाम आणि स्लाइस केलेले पिस्ता घेतलेले आहे. आता याप्रमाणे बर्फीची गार्निशिंग करून देत आहे. मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर थोडा बर्फीची ओरिजिनल रेसिपी शेअर केलेली आहे, तर नक्की तुम्ही ही बर्फीची रेसिपी तुमच्या घरी ट्राय करून बघा. अतिशय चवीला अफलातून ही बर्फी लागते. मित्रांनो थोडा बर्फी तयार करण्यासाठी थोडासा वेळ लागतो, बट इजा लास्टचा जो रिझल्ट येतो ना तो अतिशय अफलातून आणि समाधानकारक असतो. सो हे बघा ड्रायफ्रुट्स ऍड करून झालेले आहेत. हे ड्रायफ्रुट्स मी स्पॅचुलाच्याच आहेत आणि याप्रमाणे थोडंसं प्रेस करून घेत आहे, म्हणजे ड्रायफ्रुट्स व्यवस्थितपणे बर्फीवरती स्टिक होतील. वाव मस्तच. हे बघा मित्रांनो किती सुंदर आणि डिलिशियस आपली इथे थोडा बर्फी तयार झालेली आहे. लुक बघा बर्फीचं कसलं भारी आलेलं आहे. आता ही थोडा बर्फी आपल्या सेट होण्याकरिता अशीच 10 ते 15 मिनिटांकरिता ठेवून द्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थितपणे सेट होईल. तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. थोडा बर्फी सेट होण्याकरिता ठेवून साधारणतः मला 10 मिनिटं झालेले आहेत. हे बघा किती चांगल्या प्रकारे आपले थोडा बर्फी इथे सेट झालेले आहे. आता मी एक चाकू घेतलेली आहे. चाकूच्या साहाय्याने थोडा बर्फीची मी कटिंग करून देत आहे. तुम्हाला हवे असेल त्या आकारामध्ये तुम्ही थोडा बर्फीचे पीसेस कट करू शकता. वाव हे बघा आपले बर्फीचे पीसेस किती चांगल्या प्रकारे कट झालेले आहेत. थोडा बर्फीचे पीसेस मी थोडेसे इथे मोठे ठेवलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे पीसेस करू शकता. आता एक पीस मी तुम्हाला काढून देखील दाखवत आहे. वाव मस्तच. हे बघा थोडा बर्फीचा लुक बघा कसलं भारी आलेलं आहे. आणि थोडा बर्फीच्या आतमध्ये दाणे पाहू शकता. अतिशय दाणेदार आपली ही बर्फी तयार झालेली आहे आणि चवीला देखील तितकीच भन्नाट. नक्की तुम्ही ही बर्फी तुमच्या घरी ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला खूपच आवडेल. आता ही डिलिशियस थोडा बर्फी मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवत आहे. दिसायला जितकी सुंदर ही थोडा बर्फी दिसते चवीला तितकीच अफलातून बनते. तुम्ही ही थोडा बर्फी कोणत्याही सणाच्या दिवशी तसेच कोणत्याही दिवशी सहज देखील बनवू शकता. सो मित्रांनो ओरिजिनल हलवाई स्टाईल थोडा बर्फी सर्व केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा, जेणेकरून आणखी नवनवीन लोक आपल्या चॅनलशी जोडले जातील. तसेच मित्रांनो जर तुम्ही माझा व्हिडिओ इतपत पाहत असाल अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओंचे अपलोड्स मिळत राहतील. तसं तुम्ही थोडा बर्फीला याप्रमाणे मिठाई रॅपने कव्हर करून प्रोफेशनल लुक देऊ शकता, जेणेकरून कोणाला समजणार नाही की हे थोडा बर्फी होममेड आहे. इतकी परफेक्ट आणि अफलातून ही थोडा बर्फी दिसत आहे आणि टेस्टला तितकीच लाजवाब. काय मग राव ट्राय करून पाहता आहे ना डिलिशियस थोडा बर्फी रेसिपी, नक्की ट्राय करून बघा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खुश करून टाका. तसं मित्रांनो तुम्हाला एक बर्फी मी ब्रेक करून देखील दाखवणार आहे. बर्फीचं हे बघा टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, अतिशय आतमधून दाणेदार तयार झालेला आहे. काय मग राव ट्राय करून पाहताय ना डिलिशियस थोडा बर्फी रेसिपी, नक्की ट्राय करून बघा. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रेसिपी शिकायची मनपूर्वक आभार.